मिरजेतील चांद कॉलनी येथील अरसनाल फैज पोलाद वय 10 आणि दानिश इलियास मोमीन वय 7 या दोन लहान मुलांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. याशिवाय 7 जावेद मोमीन वय 9, अजीम सय्यद वय 8, सिद्दीक शरीक मसलत वय 6, अहमद पखाली वय 8 अशा लहान मुलांना गेल्या 10 दिवसात या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. गेल्या अनेक दिवसापासून या भागात 60 ते 70 भटकी कुत्री फिरत असल्याची तक्रार वारंवार महापालिका प्रशासन आणि डॉग व्हॅनला कळवून देखील याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्यानं आता नागरिक संतप्त झाले आहेत. या भागात भटकी कुत्री कळपानं फिरत असून रस्त्यावर दारात खेळत असलेली लहान मुलं किंवा वयस्कर व्यक्ती यांच्यावर कोणत्याही वेळेस हल्ला करतात. ही कुत्री कळपानं हल्ला करत असल्यानं आता या भागात भीतीचं वातावरण आहे. गेल्या 15 दिवसात 10 ते 12 जणांवर या भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळाली. यावर प्रशासन मात्र काहीच कारवाई करत नसल्यानं नागरिक संतप्त झालेले आहेत. मराठी एस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला. गेल्या 15 दिवसापासून आम्ही चांद कॉलनीमधले नागरिक वारंवार महापालिका आणि डॉग व्हॅन यांना वारंवार कळवत आहे की कुत्र्याचा भयंकर प्रमाणाचा वावर होत आहे. कुत्री एवढ्या भयंकर प्रमाणात वावरत आहे की कमीत कमी एका चांद कॉलनीमध्ये 6 कॉलनी आहेत. प्रत्येक कॉलनीमध्ये कमीत कमी 60-70 असे कुत्र्यांचा वावर होता आणि ती कुत्री अशी भयानक म्हणजे त्यांचं रूप असतं आहे की पोरं बघितलं त्यांच्या अंगावर धावून जातात, म्हातारं बघितलं त्यांच्या अंगावर धावून जातात. गेल्या 15 दिवसापासून 15 ते 20 मुलांना चावा घेतलेला कुत्र्यांनी आणि कुत्र्यांचा कळ करून हल्ला करतात मुलांवर. ते दिवसा असो रात्री असो किंवा त्यांची वेळ काही नाही केव्हाही त्यांनी येऊन कुत्रे हल्ले करतात. खरं तर कुत्र्यांचा वावर व्हायचं मुख्य कारण असं आहे, जे गावातली जी चिकन दुकान मटन दुकान आहेत ते सगळे तर बुडाणपुराच्या पुलावरती आणून सगळे वड्यात येऊन ते सगळे घाण कचरा सगळं आणून कोंबड्यांचं टाकत असतात. त्यामुळे सगळ्या गावातल्या कुत्र्यांचा वावर इथं जास्त होत असतो. वारंवार तक्रार दिली तर त्यांना कळत नाही, ते लोकांना काही त्यांच्या सांगितलं लक्षात येत नाही. आरोग्य अधिकारी सरळ सरळ झोपा काढत आहेत. महापालिकेत तक्रार दिली की मार्च एंडिंग आहे, पैसे गोळा करायच्या नादात आहेत, घरपेटी जमा करायच्या नादात आहेत, अधिकारी अवेलेबल नाही, सगळे असं बोलण्यात येते. ऐक मॅडम कुठे म्हटलं मुंबईला गेलेत म्हणतात, हे कुठे म्हटलं की त्यांनी बाहेर गेले म्हणतात. आरोग्य अधिकारी कधी जागेवर कधी नसतात. काय चाललंय हे काही कारभार यांचं कळायला तयार नाही. फक्त त्रास नुसता त्रास नुसता त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तरी लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा, नाहीतर आम्हाला तीव्र भूमिका घ्यावी लागत आहे.